चिमल जंक्शन कुशीक बुधवारा राती 5 वाहनांचा भिरांक कोळ अपघात झालो. या प्रकरणात पोर्णेगाव पोलिसांनी ट्रक चालकाड गुन्ह्यात दाखल करून तपास सुरू केला. पोर्णेगाव पोलिसांनी दिल्या माहितीप्रमाण बुधवारा राती 11 वरांचेर चिमल जंक्शन कुशीक आशिल्लो सिग्नल पडिल्लो. ताका लागून पोर्णे गोंया सावन पणजेच्या दिशेन वचपी एक ट्रक राविल्लो. ताच्या फाटल्यान 2 मोटारी राविल्ल्यो. याच वेळार ताच्या फाटल्यान येवपी ट्रक चालकाचो ताबो सुटिल्ल्यान ताणें मुखार आशिल्ल्या 3 वाहनांक धपको दिलो. उपरांत मुखावेल्यान येवपी स्विफ्ट मोटारीकूय धपको दिवन मुखार गेलो. तशेंच अपघातांत कारण थारिल्ल्या ट्रक चालकान थंय सावन पळ काडपाचो यत्न केलो. ह्या वेळार थळव्या लोकांनी ताचो फाटलो करून ताका धरलो. या प्रकरणात पोर्णे गोंय पोलीस निरीक्षक राघोबा कामत हांच्या मार्गदर्शना खाला हवालदार प्रेमनाथ फट्टे हांणी अपघाताचो पंचनामो करून ट्रक चालकाड गुन्हो दाखल केला. दाबोळी विमानतळा कुशीक आशिल्ल्या सर्व्हिस रस्त्याचेर टॅक्सी रेंट कार आणि हेर गाडयांची लोक बेशिस्तपणान पार्किंग करतात. हाका लागून थळाव्या लोकांक त्रास सोसचो पडटा. ह्या बेशिस्त पार्किंगेचेर कारवाय करपाक ट्रॅफिक पोलीस अपयशी ठरल्यात म्हणून थळाव्यांनी आरोप केला. ह्या बेशिस्त पार्किंगेचेर ट्रॅफिक पोलिसांनी कारवाय करची अशी थळाव्यांची मागणी आसा. ह्या वर्सा क्युएस विश्वविद्यालय रँकिंगेत आयआयटी मुंबईन पहिल्या भारतीय संस्थानाचो दर्जो प्राप्त केला. संसारभरातल्या रँकिंगेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईन 118 स्थान मिळयला. फाटल्या वर्सा 149 क्रमांकाचेर आशिल्ली. पुनवर्सा केदारनाथ धाम यात्रा सुरू जायतपासून 6 जून मेरेन सुमार 7,10,698 भक्तांनी दर्शन घेतले. धामे सावन फक्त 28 दिसांनी भक्तांचो आंकडो 7,00,000 पाविल्लो आसा. केदारनाथ बाबांचे दर्शन घेवपा खातीर उत्तराखंड सरकारान ऑनलायन रजिस्ट्रेशन सक्तीचे केल्ले. मेक्सिकोत 59 पिरायेच्या मनशाक बर्ड फ्लू जावन मरण आयला. बर्ड फ्लू हो मनशाक धोक्याचो नाशिल्ल्याचे WHO हाच्या आधी स्पष्ट केल्ले. मात आता हो फ्लू जावन मरण आयल्ल्याचे उक्ताडार आयला. जोर श्वास घेवपाक त्रास जावप घोळ येवप ही काय बर्ड फ्लूची लक्षणं आसात.
हवामान खात्यान भारताच्या मध्य भागात फुडल्या 4 दिवसां खातीर गडगडाटा सहित पाऊस पडपाची शक्यता उक्तायल्या. हातून महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांचो आसपाव आसा. मात कोकण तशेंच सौराष्ट्र कच्छात मध्यम पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. मात सोमार मेरेन उत्तर प्रदेशांत खर उश्णतायेचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. मजगतीं गोंयांत हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. दोन वेगवेगळ्या कारवायेत आसामच्या काचार जिल्ह्यात सुमार 9.5 कोटी रुपया मोलाचे 1.90 किलो हेरोईन जप्त करून 2 दुबावितांक ताब्यात घेतले. ही गोळे वखदांची तस्करी 150 छापणाच्या डब्यांनी करपाचो यत्न केल्लो. मात आसाम पोलिसांक सुत्रांकडल्यान माहिती मेळटाच तांणी सापळ रचून तांकां रंगे हात पकडले. धावणखोण धारबांदोड्या देवेंद्र चेपो गांवकार या तरणाट्याचेर 2 जाणांनी हल्लो करून ताका जखमी केल्लो. ह्या कुळ्या पुलिशेन प्रकरणात 2 जाणांचेर गुन्यांव नोंद केला. जखमी गांवकारांचेर फोंडेच्या उपजिल्लो हॉस्पिटलांत उपचार सुरू आसा. फुडलो तपास सुरू आसा. असनोडे ते मुळगाव बायपास आणि उसप आमठाणे ते मोपा बायपास रस्त्याचे काम रोखडेच सुरू करतले म्हणून मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी माहिती दिली. दिवचलच्या वाळशी ते साठी कॉलेज बायपास रस्त्याचे लोकार्पण केले उपरांत मुख्यमंत्री उलयले. गोंयांत दिसानदीस अपघात वाडतूच आशिल्ल्यान गोंय ट्रॅफिक सेलान येरादारी नेमाविशीं ट्रेनिंग सेशन सुरू केल्या. खावपाच्यो आनी हेर वस्तू वेगान डिलिव्हर करपा खातीर स्विगी, झोमॅटो आनी ब्लिंकीट सारकिल्ले कंपनीचे डिलिव्हरी एजंट आपल्याक जाय तश्यो गाडयो चलयतात. तशेंच येरादारीचे नेम पाळनाशिल्ल्यान दुसऱ्यांच्या जिवाकूय दुखो निर्माण करतात. ताका लागून डिलिव्हरी एजंटांक गोंय पुलिसेच्या ट्रॅफिक सेलान प्रोजेक्ट ट्रस्ट इनिशिएटिव्हा खाला येरादारी नेमाविशीं 1 म्हयन्या खातीर ट्रेनिंग सेशन सुरू केल्या अशी माहिती पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिली.
भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाय आघाडी वतीन सरकार स्थापन करपाच्यो हालचाली नेटान सुरू आसात. दिल्लीच्या पोरण्या संसद घरात शुक्रारा एनडीएच्या संसदीय पक्षाची बसका झाली. बसकेक भाजपच्या मुख्यमंत्र्यांसयत एनडीए खाला नव्यान वेचून आयले खासदार हजर आशिले. राजनाथ सिंग आणि भाजप संसदीय मंडळाच्या फुडाऱ्यांच्या पदार नरेंद्र मोदी यांची निवड करची असो प्रस्ताव सादर केलो. नितीन गडकरी यांच्या सयत एनडीएतल्या हेर पक्षांनी प्रस्तावाक मंजुरी दितकीर भाजप संसदीय मंडळाच्या फुडाऱ्यांच्या पदार नरेंद्र मोदी यांची निवड झाली. तसेच सरकारची निर्मिती आणि मंत्रालयां वाटपाचेरूय हे बसकेत चर्चा झाली. गोयचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, सदनचे शेठ तानावडे हे बसकेक हजर आशिले. राज्यात वट्ट 90,000 फॅमिलींची रेशन कार्डां रद्द झाल्यात. जे 6 महिन्यावर रेशन व्हरनात आणि ज्यांची मिळकत वर्षाक 5 लाखां वयर आसत तांची रेशन कार्डां रद्द करपाचो आदेश काढलो. लोकसभा वेचणुकेत तिसवाडी म्हालांत भाजपची मोठी पिछेहाट. सांताक्रूज मतदारसंघात तर काँग्रेसीक आघाडी, ताळगांवय काँग्रेसीन बरी मतां काढल्यात. कुंभारजुवा भाजपाक सामकी कमी लीड. मडगांव एसटी पीडीए नुस्तेमारा कडेन कोयराची समस्या दिसान दीस वाढतच आसा. हळशी गावण्या कोयराक लागून या वाठारांत गंभीर दुयेंसां पातळपाची शक्यताय उप्रासल्या. जायते फावटी कागाळी करून लेगीत पालिका कांयच काना मनार घेना म्हणून लोकांनी तिडक उक्तायल्या. म्हापसा गणेशपुरी वाठारांत 2 तरणाट्यांचेर जाल्ल्या हल्ल्या प्रकरणांत 3 दुबावीत फरार आशिल्ले. ताका बिरेस्तारा म्हापशा पुलिसेन अटक केले. उपरांत जेएमएफसी कोर्टांत जाल्ले सुनावणे 6 दिसांची पुलीस बंदखण दिल्या. ह्या प्रकरणांतलो एकलो दुबावीत फरार आसा. म्हापशा पुलिसांचो फुडलो तपास सुरू आसा.
दिल्ली आणि पंजाबात आप आणि काँग्रेस वेगवेगळी वेचणूक लढयतात, मात गोयच्या इंडिया आघाडी कसलोच तोखणा. लोकसभा वेचणुकांक लागून भाजपान फूट पडल्या, देखून विरोधी पक्ष इंडिया आघाडी मदीं फूट पडल्या अशी वावडी पसरायता अशें गोंय आपाचे मुखेली अमित पालेकार हांणी सांगले. 2027 विधानसभा वेचणुकेंत इंडिया आघाडी एकठांय जावन लढयतले अशें तांणी ह्या वेळार उलोवप केले. तळीवडो म्हापशा आदल्या इमारतीचो काँग्रेस स्लॅब कोसळून दोग जाण जखमी जाल्यात, जाल्यार 2 कारींचे आणि 3 दुचाकींचे मोठे लुकसाण झाले. म्हापशेच्या पेडे खेळा संकुलनातल्यान कांय सामान टेम्पोत भरून गेले. विशी खेळा मंत्री गोविंद गणेक विचारल्यार ते जुने स्क्रेप जाल्ले सामान म्हणून सांगले. तशें खंय गोंय कोयर वेवस्थापन महामंडळान टेंडर काढला अशें मंत्री गोविंद गावडेन सांगता. तुयें हॉस्पिटलाचें काम सुरू केल्ल्याक गेल्लीं 7 वर्सां जालीं, मात अजून ह्या हॉस्पिटलाचें काम पुराय जावना. ताका लागून पेडणेच्या लोकांक उपचारा खातीर अजूनय गोंय वैजकी महाविद्यालयांत वचचें पडटा. हॉस्पिटलाचें अजून उक्तावण जावंक नाशिल्ल्यान पेडणेच्या लोकांचो खेळ केला अशी तिडक सरपंच प्रशांत नायक हांणी उक्तायल्या. तशेंच हें हॉस्पिटल बेगिनात बेगीन सुरू जावप गरजेचें आसा अशें वांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी सांगलें. शिवराज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिसा दिवचल शारांत एका घोड्याचे दर्शन लोकांक घडले. घोड्याक पळोवन लोक अजापूय झाले आणि कांय वेळ येरादारी लेगीत विस्कळीत झाली. मात हो घोडो दिवचल शारांत कसो पावला ताचो स्पेशल रिपोर्ट.
फुडसडे सावंडेच्या पुलावेल्यान उडी मारून आत्महत्या केल्ल्या शेल्डे केपेच्या प्रकल्प गांवस देसायची कूड निमणे सापडली. बिरेस्तारा सकाळच्यान ताच्या कुडीची सोद मोहीम सुरू आशिल्ली. 24 वरां उपरांत कोस्टल पुलिसांक ताची कूड सोदपाक यश आयले. कूड सध्या पोस्टमॉर्टमा खातीर हॉस्पिटलांत धाडून दिल्या. फुडलो तपास सुरू आसा. लोकसभा वेचणुके खातीर तशेंच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आनी सिक्कीमांत विधानसभा वेचणुके खातीर लागू केल्ली आचारसंहिता वेचणूक आयोगान बिरेस्तारा फाटीं घेतली. लोकसभा वेचणूक जाहीर जाल्या उपरांत मार्चाच्या 16 तारखेर आचारसंहिता लागू केल्ली. ह्या काळांत उदरगतीच्या खंयच्याच निर्णयाक राज्य सरकाराक मंजुरी दिवपाक मेळनाशिल्ली. आतां नव्या कामांच्या मंजुरीक वाट मेकळी जाल्या. सांगोडेच्या लिव्हरामेंट वाडो वाठारांत आशिल्ल्या शेतांनी सिवरेजीचे घाणयारे उदक सोडिल्ल्यान थळाव्यांक बरो त्रास जाला. ह्या सिवरेजीच्या उदकाक लागून ह्या वाठारांत रोग पातळपाक शकता. ताका लागून जाणी कोणी हे सिवरेजीचे उदक सोडला ताचेर संबंधित खात्यान बेगोबेग कारवाय करची अशी मागणी थळाव्यांनी केल्या. धावकोण वाठारांत देवेंद्र गांवकार ह्या तरणाट्याचेर जाल्ल्या जीवघेणा हल्ल्या प्रकरणांत कांता बेतकेकार आनी महादेव गावडे ह्या दोगांय दुबावितांक जिल्हो सत्र न्यायालयांत 5 दिसांची पुलीस बंदखण दिली. गोंया पुलिसांचो फुडलो तपास सुरू आसा. गोंयांत जितल्यो रेंटा बायक चलतात तितल्योच पुरो आनीक नाका अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. कोकण रेल्वेन तांच्या स्टेशनांचेर रेंटा बायक आनी कारी दवरता म्हणून सांगिल्ले. हे फाटभुंयेर ट्युरिझम स्टेक होल्डर्स असोसिएशनान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ह्या वेळार मुख्यमंत्री उलयताले.